गुड मॉर्निंग स्टूडेंट. गुड मॉर्निंग सर. हे बघा, एमपीएससी पोलीस भरती आणि सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचा टॉपिक म्हणजे कालमापन होय. कोणता? कालमापन. त्यामध्ये दिनदर्शिका असेही म्हणतो. त्याच्यातील महत्त्वाचा टॉपिक कोणता आहे? दिनदर्शिका. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संपूर्ण टॉपिक एक एक कन्सेप्ट पूर्ण करणार आहोत. हा जर व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर मी गॅरंटी देतो तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. बघा, कन्सेप्ट नंबर वन, वर्षाचे दोन प्रकार असतात. वर्षांचे किती प्रकार असतात? दोन. वर्षाचे दोन प्रकार असतात. हा एक आहे सामान्य वर्ष आणि दुसरा आहे लीप वर्ष. दिसत आहे ना? लीप वर्ष. स्टुडंट, ज्या वर्षांना चार आणि चारशे ने भाग जात नाही, चार आणि चारशे ने भाग जात नाही, त्या वर्षांना सर्वसाधारण वर्ष असे म्हणतात किंवा सामान्य वर्ष असे म्हणतात. ओके, क्लियर? हा. पण ज्या वर्षांना चारने आणि एकक आणि दशक ठिकाणी शून्य असतील अशा वर्षाला जर चारशेने भाग जात असेल तर त्यास लीप वर्ष असे म्हणतात. काय म्हणतात? लीप वर्ष असे म्हणतात. कठीण आहे? बघा, चार आणि चारशे ने भाग जात असेल त्या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. पण एका ठिकाणी बघा, चार ने भाग जात असेल आणि दुसरी स्टेप चारशे ने भाग जात असेल त्या सर्व वर्षांना लीप वर्ष असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पण चारवरती शून्य किती आहे? दोन. दोन किती आहे? दोन. मग एकक आणि दशक, एकक आणि दशक ठिकाणी जर शून्य असतील आणि त्या वर्षाला चारशे ने भाग जात असेल आणि एकक आणि दशक ठिकाणी शून्य नसतील, मात्र त्या वर्षाला चारने भाग जात असेल त्यास लीप वर्ष असे म्हणतात. लक्षात आलं? काय सांगितलं? कन्सेप्ट क्लिअर? हे बघा, आता 1996 हे आहे एकक आणि दशक ठिकाणी. एकक आणि दशक ठिकाणी शून्य नाहीत, पण या संख्येला जर किंवा या वर्षाला जर चारने भाग जात आहे, मात्र चारशे ने भाग जात नाहीत, तर त्या वर्षाला सुद्धा लीप वर्ष असे म्हणतात. आता उदाहरण, शेवटचे दोन अंक असतील, चार दुने आठ, चार चुक 16, म्हणजेच चारने भाग जातो, मग त्या वर्षाला तुम्ही काय म्हणा? लीप वर्ष असेल. पण विद्यार्थी मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की 1700 या वर्षाला चारने भाग जातो, कितने भाग जातो? चारने.
चार ने भाग जातो मात्र चारशे ने भाग जात नाही। त्या वर्षाला लीप वर्ष असे म्हणता येणार नाही का? ज्या वर्षाच्या एकक आणि दशक ठिकाणी जर शून्य असतील, किती एकक आणि दशक ठिकाणी जर शून्य असतील, त्या वर्षाला जर चारशे ने भाग जात नसेल तर त्यास लीप वर्ष असे म्हणता येत नाही, त्याला सर्वसाधारण वर्ष असे म्हणता येईल। लक्षात आलं? पण जर एकक आणि दशक ठिकाणी शून्य असतील आणि त्या वर्षाला जर चारशे ने आणि चार ने भाग जात असेल तर त्याच वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात। हे बघा, दोन झिरो चार चुका म्हणजे लीप वर्ष असे म्हणतात। कन्सेप्ट क्लिअर? अरे समजलं का? कठीण नाही, कठीण आहे का? ज्या वर्षाला चार ने भाग जात असेल त्या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात, मात्र एकक आणि दशक ठिकाणी शून्य नसतील तर फक्त चारनेच भाग जात असेल तरीही त्या वर्षाला काय म्हणणार? लीप वर्ष असे म्हणणार। मात्र एकक आणि दशक ठिकाणी जर शून्य असतील अशा वर्षाला जर चार आणि चारशेनेच भाग जात असेल तरच त्याला लीप वर्ष असे म्हणतात। मात्र एकक आणि दशक ठिकाणी जर शून्य असतील आणि त्या वर्षाला जर चारशेने भाग जात नसेल तर त्याला सर्वसाधारण वर्ष असे म्हणतात। कन्सेप्ट क्लिअर? जमलं? नेक्स्ट नंबर, ठीक आहे। हे बघा, एक्झाम्पलच्या दृष्टीने आपण बघूया। उदाहरणार्थ 1927 1925 2028 आता स्पष्टीकरण करूया। एक्झाम्पल हे आहे 19 म्हणजे 1900। आता 1900 या वर्षी नाशिक सिटी मध्ये पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे। हे बघा, याला चार ने भाग जातो, चार चुका किती उरतात? तीन, म्हणजे 300। चार चुका 16 किती उरतात? तीन। चार सत्ता 28 किती उरतात? 2 म्हणजे 20। 4 5 20 म्हणजे 1900 या वर्षाला चार ने भाग जातो म्हणून काही विद्यार्थी म्हणतील की सर हे लीप वर्ष आहे। चार ने भाग जाणाऱ्या वर्षाला 100% लीप वर्ष म्हणता येणार नाही। केव्हा? एकक आणि दशक ठिकाणी जर शून्य असतील आणि त्या वर्षाला जर चारने भाग जात असेल मात्र चारशेने भाग जात नसेल तर त्याला सर्वसाधारण वर्ष असे म्हणतात। मग 1900 या संख्येला चारने भाग जातो पण मात्र चारशेने जात नाही। मग जातो का? चार चुका 16 किती होतात? 3 जात नाही, जात नाही, म्हणून या वर्षाला आपण काय म्हणणार? काय म्हणणार? सामान्य वर्ष, सर्वसाधारण वर्ष किंवा सामान्य वर्ष असे म्हणणार। कठीण आहे का? नाही। हा मग बघा,
लक्षात कसे ठेवणार, शेवटचे दोन अंक ठेवणार, त्यांना चार ने भाग देणार, झिरो असेल तर कट करणार। बघा एक कट केला, सत्तावीस ला चार ने भाग जाते, म्हणजेच काय झाला, सर्वसामान्य वर्ष। लक्षात आलं? हा, आता पंचवीस ला चार ने भाग जाते, सर्वसामान्य वर्ष। अठ्ठावीस ला जातो म्हणजे लीप वर्ष, हे दोन झिरो कट केले, अकरा ला जात नाही म्हणजे सर्वसाधारण वर्ष। किती सिंपल ट्रिक ने तुम्हाला ओळखता येईल हे बघा, पटकन कोणतेही वर्ष असू द्या, खालील पैकी लीप वर्ष कोणतं आणि सर्वसाधारण वर्ष कोणतं, असं जर कन्सेप्ट जर असेल। एक्झाम्पल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव, दोन हजार अठ्ठावन्न, तीन हजार चौपन्न, एकोणीसशे चौतीस, एकोणीसशे अठ्ठेचाळीस, आठ हजार चारशे, किती अंक टाका। बघा दिलेली संख्या जर किती पण मोठी असेल, पण लीप वर्ष किंवा सर्वसाधारण वर्ष ओळखण्यासाठी फक्त फक्त दोन सेकंद लागतील। शेवटचे दोन अंक कोणते? शेवटचे दोन अंक। बघा दोन अंक किती आहे? झिरो। ओके, मग असं ठेवल्यानंतर या संख्येला चार ने भाग जातो, चार दोन आठ आणि चार अंक चार, म्हणजे याला लीप वर्ष म्हणणार। क्लिअर? हा, दोन झिरो कट करा, पंचेचाळीस ला भाग जात नाही तर सर्वसाधारण वर्ष म्हणजे नऊ। अठ्ठावीस, अठ्ठावीस ला चार ने जातो म्हणजेच लीप वर्ष। पस्तीस ला जातो चार ने, नाही सर्वसाधारण वर्ष। एवढी मोठी संख्या आहे, किती पण मोठी संख्या असू द्या, लीप वर्ष काही सेकंद मध्ये ओळखता येईल। थर्टी सिक्स, चार ने भाग जातो लीप वर्ष। ओके क्लियर? नेक्स्ट नंबर अठ्ठ्याण्णव, चार ने भाग जातो का? चार दुने आठ आणि अठरा ला चार ने भाग जात नाही। क्लियर? अठ्ठावन्न नाही, चौपन्न, चार अंक चार चौदा वाजता जात नाही, चौतीस नाही आणि जातो। म्हणजेच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहा प्रश्न मोजून दहा सेकंद मध्ये डिसाइड। बघा पटकन दहा सेकंद, बघा जातो येस, जात नाही पंचेचाळीस ला, जातो न, जातो येस, न न न न, व्हेरी सिंपल। कारण की आपल्याला चारचा पाळा जर येत असेल तर दृष्टी आपली जर पडली तर शंभर टक्के आपल्याला डिसाइडेड करतो, अडचण येईल। बघा स्टेप बाय स्टेप तुम्ही बघत जा, असे जे प्रश्न असतील याच्यापेक्षा अजून कोणकोणत्या क्वालिटीचे प्रश्न असतील ते तुम्हाला समजणार आहे। ओके क्लिअर? हा, आता आपण थोडस स्टेप बाय स्टेप जाऊया, इथपर्यंत समजलं तुम्हाला? सर नेहमी म्हणतात जिंकायचे असेल तर खेळावं लागेल, काय करावं लागेल, जिंकायचे असेल तर खेळावं लागेल आणि खेळण्यासाठी शिकावं लागेल आणि चांगले शिकले नाही तर चांगले विजेते होता येणार नाही। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, अधिकारी व्हायचे असेल तर अधिकारी सारखे प्रयत्न केले पाहिजे, म्हणजे ना चंद्रावर जायचे असेल चंद्रावर जाण्याचे प्रशिक्षण घेतलं पाहिजे,
आणि इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एक नंबर यायचे असेल तर एक नंबर सारखी स्टडी केली पाहिजे. लक्षात आलं? हा बघूया. आता लीप वर्ष झालं, सर्वसाधारण वर्ष झालं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला की स्टेप बाय स्टेप आलं पाहिजे. तीस आता वर्षाचे किती महिने असतात? बारा महिने असतात. किती असतात? बघा, एका वर्षाचे किती महिने असतात? बारा महिने असतात. क्लिअर? बारा महिने हे किती प्रकारचे असू शकतात? आता लीप वर्ष आणि सर्वसाधारण वर्षामध्ये फरक असणार. लीप वर्षामध्ये पण बाराच महिने असतात, काय तेरा नसणार. लक्षात आला? लीप वर्षात पण बाराच महिने असतील आणि सर्वसाधारण वर्षात पण बाराच महिने असतील. इथपर्यंत क्लिअर? हा आता महिन्याचे प्रकार, जर सामान्य वर्ष असेल आणि लीप वर्ष असेल, आता विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणी, तीस दिवसांचे डे आणि 31 दिवस, 30, 31 आणि 28 दिवस, म्हणजे सामान्य वर्षाचे किती प्रकारचे महिने असतात? तीन. सर्व साधारण वर्षाचे महिने किती प्रकारचे असतात? किती असतात? तीन. एक 28, 30 आणि 31. स्टुडंट, जी कन्सेप्ट आपण बघितली त्याच अनुषंगाने पुढे जाणार आहोत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता महिन्यात महिना असेल आणि किती दिवसानंतर तोच महिना येतो हे तर कन्फर्म आहे. 7 दिवसानंतर तोच वार येत असतो. मग याला तुम्ही 7 ने जर भाग दिला, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21, 7 × 4 = 28, 28 × 28 केले किती होतात? 0. म्हणजे जर 0 दिवस जर पुढे असेल तर वार तोच असणार. काय असणार? म्हणजे मी जर तुम्हाला सांगितलं कोणत्याही तारखेच वार जर आपल्याला काढायची असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला दिलेलं पण नसेल कि त्याला 0 जर असेल तर रविवार पकडणार. कोणता पकडणार? रविवार. बघा, रविवार. सोमवारला 1 असणार, मंगळवारला काय असणार? 2, बुधवारला 3, गुरुवारला 4, शुक्र 5, शनि 6. हे बघा, ही जी कन्सेप्ट आहे हे क्लॅरिटी असली पाहिजे. म्हणजे आपल्याला वर्ष दिलेलं असेल आणि महिना दिलेला असेल आणि जर तुम्ही 7 ने भाग दिल्यानंतर 0 डे जर आला तर तो वार कन्फर्म रविवार असतो. कळलं? झालं क्लिअर? जर दिलेले नसेल तर, मात्र आज वार जर सोमवार दिलेला आहे आणि 7 दिवसानंतर कोणता वार असेल, 7 × 7 = 0 होतं, तर सोमवारच असणार. कळलं? पण जेव्हा वार दिलेला असेल, मी जर सांगितलं आज तारीख काय बाळांनो, काय आहे? 10. हा 10
फेब्रुवारी 2023 ला जर वार काय आज शुक्रवार असेल तर 14 दिवसानंतर कोणता वार असेल अच्छा किती मग 14 ला 7 ने भागा 7 दुने 14 पूर्ण भाग जातो मग 100% 10 प्लस 14 कैलेंडर आना पर 2023 है अब तुमसे कैलेंडर कोटे गेलत नवी आणला होता ना किती झालं 23 वेरी गुड बघा 10 प्लस 14 किती झालं 24 ना तो वेरी सिंपल स्टूडेंट के 24 तारखेला बघा वार काय असणार शुक्रवार मला शुक्रवार तर जर 28 चा महिना ओलांडला गेला असेल आज 24 तारीख बरं का काय आहे 24 मग 24 तारीख असेल तर पुढच्या महिन्याला त्याच तारखेला तोच वार असेल व्हेरी सिंपल कोणता पण द्या इथे कोणता दे कोणती तारीख घेऊ सांगा 20 काय तुम्हाला आहे सोमवार काय वार आहे सोमवार तर 20 फेब्रुवारी 2023 रोजी सोमवार असेल तर फेब्रुवारी नंतर दुसरा महिना कोणता 20 फेब्रुवारी 2023 ला कोणता वार असेल सोमवारच असेल कोणता वार असेल सोमवार हे मी कधी बघितलं फेब्रुवारी नंतर मार्च हे बघा आलं का कोणता वार आहे सोमवार कोणता वार आहे सोमवार हे कशासाठी तर तो महिना 28 आहे कितीचा आहे 28 मग 0 डेज असणार कळलं हे स्टेट केव्हा सांगितलं जेव्हा त्याला आपल्याला वार दिलेला नसेल आणि वार विचारण्यात आलं तर ही स्टेप घेणार इम्पॉर्टन्स आहे बघा ज्या वेळेस सोमवार असेल दिलेला असेल तर आपला नंबरिंग टोटली करता येईल पण जर दिलेला नसेल तर त्यावेळेस गृहित धरायचं आहे लक्षात आलं येस आर नो समजलं हा झाला 28 महिना मी तेही सांगितलं तुम्ही 28 असो 30 असो 31 असो एव्हरी वन कोणते पण वर्ष असू द्या पण जर वारच दिलेला नसेल स्टेप नंबर 1 इम्पॉर्टन्स स्टेप म्हणून पहिल्यांदाच घेत आहे लक्षात आलं ओके हा मात्र वार दिलेला असेल तर दुसरा वार काढायचे असतील स्टेप नंबर 2 यूज लक्षात आलं आता हे झालं तुमचं 28 महिन्याचे असेल स्टुडंट 30 स्टुडंट जर आपण विचार जर केला सर आता 30 आणि 31 कसं ओळखणार हा पहिला फंडा आहे लक्षात आलं फेब्रुवारी हा 28 असतो सर्वसाधारण वर्षात आणि लीप वर्षात तो 29 असतो हे आपल्याला माहिती आहे ओके हा आता याला जर 3 ने जर भाग दिला 30 ला तर किती होता 2 7 चुका 28 आणि बाकी किती 2 म्हणून 2 वार पुढे जाणार काय जाणार पुढे हा गृहित धरताना आज जर सोमवार आहे आज काय वार आहे सोमवार तर आज जर 20 तारीख असेल पुढच्या महिन्यात कोणता वार असेल तर 2 वार पुढे ढकलणार 30 महिना असेल तर 30 महिना तो ओलांडला गेला जोपर्यंत महिना ओलांडण्यात येत नाही तोपर्यंत गृहित धरायचं नाही क्लियर कन्सेप्ट आता बघा आणि जर 31 असेल कितीचा असेल तर 3 दिवस पुढे जाणार किती दिवस 7 चुक 28 नंतर 29
तीस आणि 31 किती 3 दिवस कारण 3 दिवस बाकी असतात का नाही हा मग स्टुडंट 12 महिन्याचे हे जे महिने असतात हे कसं ओळखणार इम्पॉर्टन्स हे बघा इथे दिसतं तुम्हाला एज आणि सन ए म्हणजे एप्रिल ए म्हणजे काय आणि ज म्हणजे जून आणि स म्हणजे सप्टेंबर सप्टेंबर महिना आहे आणि न म्हणजे नोव्हेंबर हे 30 चे असतील कितीचे असतील 30 म्हणजे 30 × 4 312 120 दिवस हे 30 दिवस असणाऱ्या महिन्याचे एका वर्षाचे दिवस लक्षात आलं होकले हा एज आणि सन बघा एज एज किती आहे बघा एज वर्ष किती म्हणजे सन किती झाले म्हणतो का नाही एज म्हणजे एप्रिल जून सन म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे चारच महिने चार महिने किती महिने चार किती महिने हे चार महिने बघा 28 चे किती महिने चार आता नाही 28 चे एक सॉरी 28 चे किती एक 30 चे किती चार आता मला सांगा चार आणि एक किती होतात पाच चार आणि एक किती होतात पाच मग 12 महिन्यामध्ये 31 चे किती महिने आता बघा 4 आणि 1 5 12 मधून 5 गेले किती उरतात 14 मग 31 × 7 7 कसा 7 × 21 ओके 4 × 3 = 12 आणि 28 × 28 म्हणजे 365 दिवस दिसत आहे ना स्टुडंट मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट एका वर्षामध्ये 365 दिवस असतील त्या वर्षाला सुद्धा सामान्य वर्ष असे म्हणतात काय म्हणतात सामान्य वर्ष काय म्हणतात सामान्य वर्ष ऑर्डिनरी इयर्स सामान्य वर्ष सर्वसाधारण समजलं तुम्हाला हा म्हणजे हे बघा टोटली आता 30, 31 आणि 28 आता महिन्यांचा जर विचार जर केला मी तुम्हाला सांगितलं जोपर्यंत तो महिना ओलांडण्यात येत नाही तोपर्यंत गृहीत धरणार नाही कन्सेप्ट नंबर 1 आणि कन्सेप्ट नंबर 2 वार मोजताना पुढील वार पासून मोजावं आज सोमवार आहे तर मंगळवार बुधवार असं मोजा लक्षात आलं आज हे बघा आज 20 मार्च आहे किती आहे 20 मार्च नाही पण 31 महिना घेते मार्च 31 आहे की नाही 20 मार्च आहे तर पुढील महिन्याच्या 20 तारखेला कोणता वार असेल आता मार्च कितीचा असतो 31चा असतो कितीचा असतो हा 31चा असेल तर मार्च ओलांडला गेला ओलांडण्यात आला असेल तर बघा 3 वार पुढे जाणार सोमवार आहे आज मंगळ बुध गुरु म्हणजे 20 तारखेला कोणता वार असणार गुरुवार असेल पुढच्या महिन्याचे जो मार्च ओलांडला गेला एक्झाम्पल्स मार्च दिसतो तुम्हाला कोणती पण तारीख घ्या लवकर 22 ठीक आहे 22 ला कोणता वार आहे बुधवार आता मार्च नंतर पुढचा जो महिना आहे कोणता आहे मार्च आणि एप्रिल राजांनो दुनिया बदलायची असेल तर दुनियाला बदलू नका स्वतःला बदला दुनिया आपल्या बदल जाईल सांगितलं मी म्हणून स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करा बघा आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर स्किल डेव्हलप करावी लागेल आणि स्किल डेव्हलप करण्यासाठी रेप्युटेशन तिसरा वर्ड दुसरा
लक्षात आहे रिपिटेशन बघूया आपण रिपीट करू आपण मार्च 22 तारीख 22 च्या तर बघा किती पुढच्या महिन्याच्या मार्च नंतर एप्रिल मार्च एप्रिल एप्रिल 22 ला कोणता वार असेल बघा हा कोणता आहे बुधवार आहे तर मोजणार कसं तीन दिवस पुढे म्हणजे हा 31 चा गणला गेला म्हणून म्हणजेच हे बघा पुढचा म्हणजेच गुरुवार शुक्रवार आणि शनिवार कोणता वार असेल पण कोणत्या तारखेला 22 एप्रिल 2023 बघूया कोणता वार सांगितलं सरांनी तारीख कोणती आली क्लिअर आता बघा हा महिना 30 चा आहे एप्रिल 30 चा आहे आपण जगायचे असेल तर ऑब्झर्वेशन चांगलं करा तर चांगलं जगता येईल ठीक आहे बघा किती आहे 30 कोणता पण वार तारीख उचला 17 तारीख कितीचा महिना आहे तीसचा आहे हे दृष्टिकोन ठेवा जर 30 चा महिना असेल आणि 30 चा महिना जर ओलांडला आला आणि जो 31 चा पण असेल तरी सुद्धा जे ओलांडण्यात येत असेल तेच गृहित 30 चा असेल दोन दिवस पुढे 17 तारखेला कोणता वार आहे सोमवार सोमवार बघा सोम पासून मोजणार आहे मंगळ आणि बुध मंगळ आणि बुध आहे बरोबर आहे हा कोणता वार आहे कोणता पण एक तारीख घ्या 31 वार कोणता आहे बुधवार बुधवार पुढच्या 31 आता पुढची 31 थोडी येणार का तर बघा जेव्हा पुढची 31 केव्हा येईल जुलै आणि ऑगस्ट असेल तेव्हा इम्पॉर्टन्स लक्षात आलं काय वाक्य सांगितलं सरांनी ऑगस्ट हे कंटिन्यू तारीख असतील तेव्हा 31 जाईल काय ही गोष्ट लक्षात ठेवायचं की पुढचा महिना 31 चा असला पाहिजे काय असला पाहिजे नाही तर एक तारखेला येईल काय येईल कारण की लक्षात ठेवा कारण 31 तारीख पुढच्या महिन्याला 31 येईल का नाही येणार ना मग तो एक तारखेला वार येईल कोणता हा बघा 31 तारीख कुठे गेली कोणता वार आहे हा आता जरी लास्ट डेट आहे पण तीन वार पुढे जाणार किती पण एक तारखेला येण्यासाठी किती तर इथल्या एक तारखेला बघा हा हा इथे काय आहे तुमचा बुधवार आहे बुधवार आहे तर तुम्ही किती गुरु शुक्र आणि शनी किती शनी कोणत्या तारखेला कोणत्या तारखेला एक तारखेला कारण की हा आहे ओलांडण्यात आला कोणती तारीख कुठे गेली हे आली कारण ओलांडण्यात आली ना आली रे शनिवार आला अलग रे कारण तीसच दिवस गृहित धरलं जाईल तीच पुढचे डेट असेल की नाही हा पण मात्र हा 31 आहे जुलै 31 आहे हा पण आता एक तारीख बघू कुठे गेली 31 तारखे ही शनिवार आला आता 31 ओलांडण्या गेल्या तर तीन दिवस पुढे करा कोणता वार आहे शनिवार शनिवार नंतर रवी सोम आणि मंगळ तर पुढच्या एक तारखेला काय वार येईल काय येईल बघू बरं आहे का आहे आहे क्लिअर लक्षात आलं म्हणजेच पुढच्या महिन्याला जेव्हा कन्सेप्ट असे म्हणते की जेव्हा पण मी गृहित धरणार आहे तेव्हा पुढच्या महिन्याला ती तारीख तर आली पाहिजे की नाही ती तारीखच येत नसेल तर मोजता येणार नाही तर ती पुढची तारीख गृहित धरावी लागेल ओके क्लिअर हा हे झालं 30 31 आणि 28 या महिन्याचं वार कसे ओळखणार हे गृहित धरा आता एक गोष्ट लक्षात ठेवा याच मध्ये तीन तीन चार चार महिन्याच्या अनुषंगाने झाले तर हे बघा हे लीप वर्षासाठी पण तसंच असणार कळलं आणि सर्वसाधारण वर्षासाठी पण तसंच असणार फक्त लीप वर्षासाठी 29 चा जो फेब्रुवारी हा 29 चा असतो तो एक्स्ट्रा एक मोजला जाणार लक्षात आलं ना हा
এবার স্টুডেন্ট এটা ক্লিয়ার আতা আমি এক এক বর্ষাচে আপন বগুয়া एग्जांपल আপন ইয়াজ বর্ষে বাউ মানে তোমাদের ক্যালেন্ডার আহে মনন তুমি কোনতেই পন পকড়ু শিখা মানে প্রবলেম আছে না এবার আতা এক 10 জানুয়ারি 2030 ला सोमवार आहे तर त्याच वर्षी आज दिसते का वर्षी 20 मार्च ला ला कोणता वार स्टूडेंट 10 जानेवारी 2030 ला सोमवार आहे कोणता वार आहे सोमवार 10 जानेवारी 2030 ला सोमवार आहे तर त्याच हे बघा त्याच वर्षी 20 मार्च ला कोणता वार असेल आता 30 हे लीप वर्ष आहे की सर्वसाधारण आहे तीस ला भाग्य तीस ला चार ने दे किती दिले चार सत्ता अठावीस म्हणजे सामान्य वर्ष आहे कोणता आहे सामान्य वर्ष हां लक्ष द्या इकडे जानेवारी हा 31 चा असतो म्हणजे 3 मोजलं 31 चा असतो म्हणजे किती मोजलं 3 जानेवारी नंतर कोणता महिना असतो फेब्रुवारी कंसेप्ट क्लियर ठेवा इथे लक्षात ठेवा की मार्च पूर्ण ओलांडला गेला नाही तर मार्च मोजणार नाही कळलं मार्च फक्त 20 मार्च पर्यंत आहे किती पर्यंत आहे किती मार्च पर्यंत आहे 20 विचारला गेलं सुरुवातीच्या एग्जांपल मध्ये 10 मार्च पर्यंत आहे किती आहे तर उत्तर सुद्धा 10 मार्चच येईल पहिले लक्षात आलं लक्षात आलं का मग स्टेप नंबर 1 जर त्यांनी 10 मार्च ची पहिले डेट दिलेली आहे तर आपण गृहीत धरणार की 10 मार्च बघा ही 10 तारीख आहे हो सर आता 10 मार्च ची 10 जानेवारी असेल 10 मार्च काढणार पहिल्यांदा लक्षात आलं 10 मार्च काढावं लागेल 10 जानेवारी असेल आणि नंतर पुढे आपण मोजून घेणार 20 10 दिवस मोजून घेणार पुढे ओके आता बघा किती दिवस पुढे जाणार 3 आणि हे 2 मला सांगा सोमवार पासून 3 दिवस पुढे गेले किती मंगळ दिसत आहे बुध आणि गुरु गुरुवार 10 मार्चला गुरुवार असेल 2023 हे आपण अंदाजे पकडलं आहे लक्षात आलं कॅलेंडर मधून बघून नाही लक्षात आलं हां आता एक गोष्ट लक्षात ठेवा 10 मार्च ला आपला गुरुवार असेल तर 20 मार्च ला कोणता वार असेल तर तुम्ही 10 मधून 20 केले किती उरतात 10 10 ला 7 ने भाग द्या 7 का किती दिवस उरतात 3 3 दिवस पुढे करा गुरुवार पासून शुक्र शनी आणि रवि म्हणजे 20 मार्च 20 मार्च ला रविवार असेल काय असेल रविवार क्लियर समजला हाँ आता आपण प्रॅक्टिकली याच वर्षाचे काढू याच अनुषंगाने प्रॅक्टिकली एग्जांपल म्हणजे हे कॅलेंडर आहे ओके हे बघा हे एका वर्षाचं आपण बघत आहे विद्यार्थी मित्र 2 3 4 10 50 आणि 40 वर्षांच्या अजून याच्यापेक्षा किती असतात ओके कोणती पण एखादी तारीख घ्या नो प्रॉब्लेम तुम्हाला कोणती आवडते सांगा कोणता महिना मार्च सातवा महिना सातवा महिन्याचे सातवा महिन्याचं वर्ष काय सांगा आपला कोणता महिना आहे सातवा जुलै जुलै ठीक आहे व्हेरी सिम्पल आता सातवा महिना जुलै आहे असं आपण बघत आहे प्रॅक्टिकली जुलै
जुलाई इथूनच बघणार म्हणजे तुमचा 20 पाहिजे हा ओके इथे बघणार मागे बघणार जुलै तारीख काय सांगितलं तुम्ही 12 जुलै 2023 रोजी कोणता वार आहे बुधवार आहे तर 25 डिसेंबर हे बघा 2023 ला कोणता वार असेल हे बघा एकच तारीख का नाही घेत की तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्हाला चांगलं समजलं पाहिजे लक्षात आलं हा पहिले समजून घ्या बघा पुस्तक खूप असतात लेक्चर पण प्रचंड असतात पण जेव्हा लेक्चर तुम्हाला समजून दाखवत असेल तेव्हा खूप इम्पॉर्टंट असत हा महिना कोणता आहे जुलै जुलै हा 31 आहे ओलांडण्यात बघा जुलै पासून ते डिसेंबर पर्यंत हे बघा डिसेंबर ओलांडण्यात आला नाही म्हणून हे गृहीत धरणार नाही मात्र हा ओलांडण्यात आलेला आहे कारण डिसेंबर पर्यंत येण्यासाठी जुलै तर गेला इकडे मग जुलै हा 31 असतो जुलै कितीचा असतो 31 मग 3 दिवस पुढे जाणार जुलै नंतर ऑगस्ट हा 31 असतो 3 दिवस पुढे जाणार ऑगस्ट नंतर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर सप्टेंबर 30 असतो 2 दिवस पुढे जाणार सप्टेंबर ऑक्टोबर हा 31 असतो किती दिवस पुढे जाणार 3 आणि नोव्हेंबर कितीचा असतो 30 2 दिवस पुढे यांची बेरीज करणार आता 21 लक्ष हे 5 आणि 5 7 गेले म्हणजे 7 तो जोर असणार हे कट करू द्या असंही करता येईल आपल्याला लक्षात हे 7 दिवस तर गेले की नाही गेले की नाही 7 दिवस गेले म्हणजे तो जोर आला ओके हे 3 3 किती आहे 6 एक तर बाकी मग तुम्ही काय करणार वाक्य लक्षात येतं का बघा किंवा तुम्ही डायरेक्टली बघा मी सोडवताना डायरेक्ट कट करत जाणार 7 7 दिवस फेकून देणार किती दिवस हा हे बघा 7 दिवस हे बघा 3 आणि 2 किती झाले 5 5 हे 7 7 कट झाले म्हणजे 3 3 किती झाले 6 आता 6 दिवस फक्त मी पुढे जाणार किती जाणार मग 6 दिवस पुढे जाण्यापेक्षा मी 1 दिवस मागे जाणार ना आता बुधवारचा 1 दिवस मागे कोणता मंगळवार मंगळवार लक्षात आलं पण कोणती तारीख 12 डिसेंबर 2023 ला कोणता वार झाला मंगळवार लक्षात आलं तेव्हा हे तुम्ही बेरीज केल्यानंतर 7 ने भाग दिल्यानंतर तसंच झाले बघा 3 3 6 6 आणि हे 7 किती होतात 13 झालं 13 ला 7 ने भाग द्या किंवा 7 2 14 एक बाकी असतो पण एक मागे घेतला कळलं ना हा म्हणजे हे झालं 12 डिसेंबर 2023 ला मंगळवार आहे तर आता 25 मधून 12 गेले किती उरतात 13 अजून 13 बाकी अजून 1 दिवस मागे किती कारण 13 ला 7 7 6 दिवस पुढे किंवा 1 दिवस मागे म्हणजे कोणता वार आला मंगळवारचा मागे कोणता हा म्हणजे 25 डिसेंबर 2023 ला सोमवार आहे किंवा असेल झालं क्लिअर सर आपला कॅलेंडर ओपन करूया आपण डिसेंबर 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 जानेवारी डिसेंबर कोणती तारीख आहे राजांनो कोणती 25 कुठे गेला डिसेंबर जानेवारी मागे असेल ना एकदम शेवटी ओ माय गॉड सोमवार आहे का
पंचवीस तारीखला कोणता वार आहे? सोमवार. आपण बघितला वजन पहिल्यांदा बघितला नव्हता, लक्षात आलं? बघितला नव्हता म्हणजे एक एक्झाम्पल तोंडी स्वरूपात घेतलं, एक एक्झाम्पल प्रॅक्टिकली घेतलं, लक्षात आलं? अरे समजलं का नाही? म्हणजे काही बुक्स मध्ये बेरीज करा असं विचार मी करणार, सात सात असेल तर कट करत जा. हे बघा सेवन आहे, टू थ्री फाईव्ह आणि टू सेवन कट, कारण सात सात कट होणार आहे, आणि तीन तीन सहा, किती? सहा ला सहा झालं, सातला एक बाकी, मग सहा दिवस पुढे ढकलण्यापेक्षा एक दिवस मागे घ्या. आलं नाही उत्तर? आलं का नाही? व्हेरी सिम्पल ना. अरे होकने म्हणजे आपल्याला अशा तऱ्हेचे उत्तर काढता येणार, समजलं तुम्हाला? आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे तर झालं, आता हे एका वर्षाचं, एका वर्षाचे एका महिन्या किंवा दोन महिन्यानंतर, तीन महिन्यानंतर, चार महिन्याचे आपण काढणार. आता आपण काय करणार की पाच पाच वर्ष, दहा दहा वर्ष, पन्नास पन्नास वर्ष, शंभर शंभर वर्ष, दोनशे दोनशे वर्ष काढू शकतो. लक्षात आलं? हो सर. हा प्रॅक्टिकली बस बघा, 12 जुलै 2023 रोजी बुधवार आहे, तर आहे तर 12 जुलै, हे बघा तुम्ही इथपर्यंत जी पण तारीख असेल ती इथपर्यंत निघून गेली, आणि नंतर त्याच वर्षाच्या त्या अनुषंगाने मागे जी सिस्टीम केली तशाच पद्धतीने काढून घ्या, कळलं? हा 12 जुलै 2040 रोजी कोणता वार असेल? व्हेरी सिम्पल. सिंपल म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, लुक हियर, 40 ला 4 ने भाग जातो, जातो म्हणजे म्हणजे 40 हे लीप वर्ष झालं, कळलं? हो. हा एक लीप वर्ष हे लक्षात ठेवायचं, कळलं ना? आपण हे लीप वर्ष जर ओलांडण्यात जर आलं असेल, म्हणजे फेब्रुवारी महिन्यात जर ओलांडला तरच तो मोजणार. जर हीच तारीख अशी राहिली असती 12 जुलै, एक मिनिट, 1 जानेवारी 2023, तर 1 जानेवारी 2040 असे राहिले असतील, तर याला आपण लीप वर्ष म्हणू शकत नाही. नो का? जोपर्यंत लीप वर्ष म्हणू शकतो, वर्ष म्हणू शकतो, पण उत्तर डिसाइडेड करताना 29 फेब्रुवारी ही तारीख ओलांडण्यात आली नाही, म्हणून याला आपण लीप वर्ष म्हणू शकत नाही, कळलं? दिसायला तरी लीप वर्ष असेल, पण गृहित धरण्यासाठी ते लीप वर्ष म्हणता येणार नाही, कारण जोपर्यंत 29 तारीख ओलांडली जात नाही तोपर्यंत, कळलं? म्हणून याच उत्तर वेगळं निघाल, याच उत्तर वेगळं, समजत आहे ना? हा बघूया. हा आता 40 23 म्हणून 40 गेले, किती होता लवकर? 17. व्हेरी गुड. 17 ला इथे पण 7 दोन 14 कट करून गेला, 14 मध्ये किती बाकी राहिले? 3 बस गेले. म्हणजे कमी कमी काय करणार तुम्ही? पाच, 7 दोन 14 म्हणजे 7-7 दिवसांनी तोच वार येतो. हा आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 17 ला म्हणजे बघा ते 24 28 32 37 40 किती आहे? 1 2 3 4 5 पाच वर्ष लीप झाले, किती झाले? किती वर्ष झाले? 5. म्हणजे 4 चुक 16, 17 ला जर तुम्ही जर 4 ने भाग दिले, 4 चुक 16 म्हणजे 4 लीप वर्ष होतात, मात्र 40 पण ओलांडण्यात आला आहे म्हणून 5 झाले. आता 3 हे किती झाले? 5. 5 आणि 3 8. 8 ला अजून भाग दे, किती ने? किती होतात? उत्तर आलं, उत्तर आलं, म्हणजे कोणता वार? पुढे एक वार ढकला, म्हणजे कोणता वार आहे? गुरुवार. किती सिंपल आहे, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर.
काही सेकंड मध्ये उत्तर, नो प्रॉब्लेम. हे बघा क्लियर नंबर वन, 40 मधून 23 मानलं 17. ओके 17 ला 7 ने भाग द्यायचे, कितीने भाग द्यायचे, 7 2 ने 14 म्हणजे 3 च बाकी राहतं. ओके पण 3, आता लीप वर्ष कसं डिसाइडेड करणार, जी जे वर्ष 17 असेल त्याला 4 ने भाग, 4 6 16 म्हणजे 4 वर्ष. आणि जर शेवटचा नंबर जर 29 च्या पुढे ओलांडण्यात आला असेल फेब्रुवारीचा, तर तो एक गृहित म्हणजे 17 प्लस 4 प्लस 1 किती झाले, 5. 5 लीप वर्ष, 3 आणि 5 किती होतात, 8. किती, 8. 3 आणि 5 8, 8 ला 7 ने भाग, 7 का 7 किती उरतात, 1. व्हेरी सिंपल, कठीण आहे नाही सर, कठीण आहे का, स्टेप बाय स्टेप बघा. किंवा तुम्ही बेरीज पण करू शकता, बघा याला गेलं, याला तुम्ही 17 7 ने 7 2 ने 14 किती उरतात, 3, हा झाला 3. ओके हा नेक्स्ट नंबर, याच्यामधून लीप वर्ष किंवा लीप वर्ष डिसाइड करा, 17 अधिक 5 किती होता, 17 5 22, 22 ला 22 ला 7 ने भाग द्या, 7 3 21 किती होतात, 1. एक वार पुढे बुधवारचा एक वार कोणता, गुरुवार. उत्तर आलं, आलं की नाही, म्हणजे कठीण आहे का, नाही. स्टुडंट हे झालं, जर मी तुम्हाला सांगितलं का आता या तरीचं एक्झाम्पल, एक गोष्ट लक्षात ठेवा, 10 मार्च तारीख कोणतीही घेऊ शकता नो प्रॉब्लेम, 10 मार्च 2024 ला बुधवार आहे, तर 10 मार्च 2037 ला कोणता वार असेल. स्टुडंट हा जो एक्झाम्पल आहे बघा, आता 2024 आणि 2037, 24 आणि 37 हे दोन्ही पण लीप वर्ष आहे, आहे की नाही, आहे की नाही. मग पहिली स्टेप करणार, वर्षांमधून मायनस करणार, 37 मधून पूर्ण लिहिणार नाही, 37 मधून 24 गेले किती होतात, 12. व्हेरी सिंपल. आता 12 झालं, स्टेप नंबर वन क्लिअर. हा आता एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामधून 7 तोडून टाकणार म्हणजे 5 राहते, किती लक्षात आलं, म्हणजे 5च राहते, किती होते, 5. हा म्हणजे पहिली स्टेप, आता 24 ते 37 पर्यंत लीप वर्ष किती. आता मार्च हा जो आहे फेब्रुवारी ओलांडण्यात आलेला आहे, आलाय की नाही, हा म्हणून पहिले 24 हे जे आहे हे या उदाहरणामध्ये लीप वर्ष नसणार आहे, कळलं, काय सांगितलं, लीप वर्ष नसणार आहे, म्हणजे 24 हे जरी वास्तविक लीप वर्ष असेल पण या उदाहरणामध्ये 29 फेब्रुवारी 2024 हे ओलांडण्यात आलेले आहे आणि मार्च नंतर इथे गृहीत धरण्यात आलं आहे, म्हणून त्याला आपण लीप वर्ष उदाहरणामध्ये गृहीत धरणार नाही, कळलं हो. आता आहे कट, 24 28 आणि 32 आणि 27, हे बघा हे 12 बाकी आहे, त्याला 4 3 12 म्हणजे हा नंबर वन. मात्र 2037 मध्ये 29 फेब्रुवारी गृहीत धरण्यात आलेलं आहे, म्हणजे मोजलं गेलं आहे, काय गेलं आहे, मोजलं, म्हणून 2037 हे लीप वर्ष गृहीत धरावं लागेलच, कळलं, हा म्हणजेच किती झाले, 1 2 3 12 आणि 3 आणि 7 2 ने 14 किती होतात, 1. बुधवारचं किती आलं, आलं उत्तर, व्हेरी सिंपल, ऐकणे, म्हणजे कन्सेप्ट असे क्लिअर ठेवा की उत्तर आपल्याला आपआप आलं पाहिजे. प्रॅक्टिस काय सांगितलं मी, प्रॅक्टिस, पण प्रॅक्टिस कशी केली, प्रॅक्टिस फक्त वास्तव म्हणून टाकते, एकच एक्झाम्पल, रिपिटेशन 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 रिपिटेशन, रिझल्ट रिझल्ट रिझल्ट.
लक्षात आलं? हां लिहिलं का? हां नेक्स्ट नंबर. आता हे झालं आपलं वर्षांचं झालं. ओके तुम्हाला आता काही एक्झाम्पल मी देतो, तुम्ही काय करा एक्सप्लेनेशन करा आणि कमेंट्स करा की तुम्हाला येतात का. ओके कारण की हे बघा याच प्रकारचे मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. 1 जुलै 2010 सोमवार तर 12 जुलै 2050 ला कोणता वार दिसत आहे ना? हा म्हणजे तुम्हाला 5 एक्झाम्पल देतो प्रॅक्टिस साठी. 20 मार्च 2032 ला रविवार आहे तर 30 मार्च 2037 ला कोणता वार असेल. व्हेरी सिंपल म्हणजे 20 मार्च 2032 ला रविवार आहे तर 30 मार्च 2037 ला कोणता वार असेल. एक जानेवारी 2024 ला रविवार आहेत तर 15 एप्रिल 2031 ला कोणता वार असेल. ओके आणि काही लीप वर्ष ओळखण्यासाठी देतो. लीप वर्ष कोणते आणि सर्वात सामान्य वर्ष कोणते? एक आणि थोडीशी संख्या पण देतो मोठी. किती पण मोठी संख्या असेल तुम्हाला ओळखता आली पाहिजे. हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. आणि त्याच वर्षाचं काही एक एक्झाम्पल देतो इथे दिसतं आपल्याला. दिसतं का? व्हेरी सिंपल. 25 जानेवारी 2033 ला रविवार आहे तर त्याच वर्षी 25 डिसेंबर ला कोणता वार असेल. व्हेरी सिंपल. हे बघा आतापर्यंत जो टॉपिक झालेला आहे त्याच्यावर तुम्हाला हे प्रश्न विचारले जात आहे. नोट झाला? पाणी घेऊ. जगायचं असेल तर पाणी प्यावं लागेल. काय सांगितलं? जगायचं असेल तर पाणी प्यावं लागेल. आणि चांगलं शिकवायचे असेल तर पाणी जिवंत राहावं लागेल. काय करावं लागेल? त्यासाठी सर्वांनी पाणी घेतलं असते. ठीक आहे नेक्स्ट नंबर एक्झाम्पल व्यवस्थितपणे स्क्रीनशॉट करा आणि एक्सप्लेनेशन करा. ओके क्लिअर? हां स्टार्ट नाऊ. बाकी आहे स्टूडेंट स्टूडेंट स्टूडेंट
हा जो प्रश्न आहे ना मला दिसत ना मला कळत. वाक्य काय आहे याला? ना मला दिसत ना मला कळत. याचा अर्थ असा आहे की त्याने विचारलं आहे की वार दिली नाही, म्हणजे अशा वेळेस काय होत? इन्फॉर्मेशन. सर्वात महत्वाची गरज काय? अशा वेळेस आपल्याला इन्फॉर्मेशनची गरज असते, माहिती, उत्कृष्ट इन्फॉर्मेशन. स्टुडंट बघा, जर झिरो डेज असेल, झिरो, तर त्याला रविवार म्हणणार. काय म्हणणार? रविवार. आणि एक बाकी असेल तर सोमवार म्हणणार. दोन उरत असेल तर काय म्हणणार? बोला. मंगळवार. तीन. बुधवार. चार. गुरुवार. आणि पाच. शुक्रवार. आणि सहा. शनिवार. ओके. गेम ओव्हर. आता 17 ऑगस्ट 2010 रोजी कोणता वार येईल किंवा होता? एव्हरी वन, आपल्याला काय अडचण नसतं, याची आपण हजारो उदाहरणं बनवू शकतो कि रे. पण हा परीक्षेला आलेला आहे कोण प्रश्न. हे बघा, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 2000 या हे ऑलरेडी गेलेलं आहे, चार ने भाग जातो म्हणजे नो प्रॉब्लेम, सेम कंडिशन. आता 10 वर्ष, 10 वर्षामध्ये, 10 वर्ष माहिती आहे तुम्हाला? 10 वर्ष माहित आहे. 10 वर्षामध्ये लीप वर्ष किती आहे? इम्पॉर्टन्स. 10 वर्षामध्ये लीप वर्ष किती आहे? पण एक गोष्ट लक्षात ठेवा कि 2010 पर्यंत, पण विचारलंय 17 ऑगस्ट किती? 17 ऑगस्ट. 17 ऑगस्ट हे जे विचारलंय 2010, हा वर्ष पूर्ण नाहीत, 2005 ते 1 पर्यंत पूर्ण नसणार आहे. आहे का? नाही. म्हणून हे जे आहे 17 ऑगस्ट पर्यंत महिने जे असणार, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट, एवढं आपल्याला मोजावं लागेल. क्लिअर? आता म्हणून किती वर्ष झाले? 9. किती? 9. म्हणजे 2000 ते इथपर्यंत 9 वर्ष झाले. ओके, क्लिअर? याच्यामध्ये लीप वर्ष 4 जानेवारी आहे, ओलांडला गेला ना, ओलांडला गेला. 2004 आणि 2008 हे दोन लीप वर्ष, म्हणजे किती झाले? 9 + 2 किती झाले? 11. 11 मधून 7 फेकून द्या, किती किती होता? झालं क्लिअर? हा, म्हणजे 7-7 दिवसाने तो जवळ येतो का नाही? येतो का नाही? व्हेरी सिम्पल. झालं क्लिअर? हा. आता स्टेप नंबर वन, जानेवारी. जानेवारी दिसला जाणं कितीचं असतं? 3. जानेवारी नंतर फेब्रुवारी. 2010 लीप वर्ष आहे का सर्वसाधारण? 0. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट 17 दिवस. कळलं? ऑगस्ट किती? 17 दिवस. प्रॉब्लेम काय नाही, इथे पण तुम्ही पाठवू शकता ना त्याला. 7 × 2 = 14 किती उरतात? 3. झालं क्लिअर? 7 × 2 = 7 गेले, म्हणजे गेले की नाही? 7 × 2 = 14 म्हणजे किती गेले? हे आता मला सांगा, हे झाले तुमचे 5 आणि हे 7, हे पण गेले, 7 गेले गेले. हा ठीक आहे. आता मला सांगा, 1, 2 आणि 3 आणि 4, 3 × 12 आणि 12 ने किती? 16. ओके, 16 मधून पण 7 × 2 = 14 गेले गे. मग कट करा, किती बाकी आहे? 2. 2 वर पुढे ढकला. 2 मंगळवार. आंसर इज राइट. आंसर इज राइट. आंसर इज राइट. सिंपल सिंपल सिंपल. नंबर इज गेम, गेम इज नंबर. अशा झाला. पण यशस्वी होण्याची किल्ली इन्फॉर्मेशन काय आहे? कोणते?
हे आपल्याला माहिती असले पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, जर 2010 मग 10 उचलून घेणार, लक्षात आलं? पण 10 वर्ष 2010 जे हे वर्ष आहे कम्प्लीट झालंय का नाही ते अपूर्ण आहे. काय आहे? हा मग ते 17 ऑगस्ट पर्यंत गृहित धरले जाणार. किती पर्यंत? 17. म्हणून आपण जानेवारीचे 3 म्हणजे 31 चे असतात 3 होतात, फेब्रुवारी 0, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै यांचा आपण 7-7 ऑलरेडी कट करून दिले. 17 मधून 14 गेले तर 3 होतात. ओके, क्लिअर? म्हणजे हे गेले 3 आणि हे 12 म्हणजे सेम बाय सेम. जर अशी प्रोसिजर केली तर आपलं उत्तर परफेक्ट भेटेल. लक्षात आलं? हे बघा, मग 10 मधून तर हा बघा 2010 हे 1 वर्ष आहे, ऐकले? हा मग किती वर्ष आहे? 9 वर्षामध्ये 8 आणि 4 हे लीप वर्ष आहे. 4 आणि 8 म्हणजे 9+2 किती झाले? 11 झाले. 11 मधून आपण जर विचार केला तर 7 मायनस करणार, कारण 7 दिवसाने तोच वार येतो. हा 11 म्हणून 7 गेली किती वेळा? 4. झालं क्लिअर इथपर्यंत? आता प्रश्न आहे की हा 17 आहे, 17 मधून 4 गेले किती होतात? हे 7 × 2 = 14 किती गेले? किती उरतात? अरे किती उरतात? 3. व्हेरी गुड. हे 7 हे 7 पण गेले. गेले का? म्हणजे गेम नंबर्स खेळू आपण. काय करू? गेले म्हणजे 17 ऑगस्ट चा प्रश्न गेला, गेला का नाही? इथला सर्व गेला म्हणजे तो ज्वारी म्हणजे 0. ओके, नेक्स्ट नंबर. आता हे नवीन सिस्टीम जर आपण केली, हे बघा आपले दृष्टिकोन असा असणार. क्लॅरिटी? हे बघा, हा 3 आहे 3 आहे आणि 2 आहे. आता मला सांगा, आणि हा 3 आहे आणि हा काय? जून 2 आहे, हा 3 आहे. हा 17 तर गेला याचा प्रश्न आहे. आता मला सांगा, 3 3 हे 5 झाले, 5 आणि हे 2 7 हा पण गेला, गेला गेला नाही? हा 3 3 3 किती झाले? 9 झाले. 9 मधून 7 मायनस करा, 2 बाकी 2 उत्तर बघ असं पण 2 वर पुढे करा. 2 तारीख 1 आणि 2 2 वार असतील तर मंगळवार, 3 असेल तर बुधवार, 4 असेल तर गुरुवार, 5 असेल तर शुक्रवार, 6 असेल तर गेम इज आवर 0. चांगलं गोल करा, चांगलं समजा, लाईफ गोल गोल होऊन समजलं? समजलं? जर तुम्हाला अजून दिनदर्शिके संदर्भात जर समजलं नसेल, वेगळे प्रश्न असतील, तर तुम्ही 100% विद्यार्थी मित्रांनो कमेंट्स करा. अजून भरपूर एक्झाम्पल घ्यावं असं वाटतात मला, पण व्हिडिओ बघताना विद्यार्थ्यांना थोडस लॉंग होईल. हा लाईव्ह व्हिडिओ आहे कंटिन्यू, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की ज्या विद्यार्थ्यांनी क्लासेस लावला नसेल, जे ग्रामीण भागातील असतील, जे सिटी मध्ये असतील, अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ एक रामबाण होणार आहे, एक यशस्वी होण्याची एक किल्ली भेटणार आहे, चावी. किती पण मजबूत क्लूप असेल, चांगली जर चावी असेल तर 100% उघडणार आहे. पण दिनदर्शिका हा टॉपिक आता विद्यार्थ्यांना 110% समजणार आहे. तसेच अजून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मॅथमॅटिक्स संदर्भात, रिझनिंग संदर्भात कोणते टॉपिक हवे आहे तुम्ही कमेंट्स करा. मी गॅरंटी देतो तुमचे ते टॉपिक, तुमचे स्वप्न साई कॉम्पिटिशन अकॅडमीचे ऑनर म्हणून पूर्ण करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जीतेंगे.